आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे मंचर पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामसुरक्षा दल या शाखेच्या फलकाचे अनावरण व उद्घाटन समारंभ मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप निघोट तसेच आंबेगाव तालुका अध्यक्ष मिलिंद टेमकर उपस्थित होते. यावेळी ग्रामसुरक्षा दल अध्यक्षपदी संतोष कडुसकर, उपाध्यक्षपदी राम डोके, सचिवपदी श्रीराम क्षीरसागर तर उपसचिवपदी प्रमोद पिंगळे यांची निवड करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, महिला व ज्येष्ठ नागरिक व ग्रामसुरक्षा दलातील सर्व सदस्य उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आंबेगाव प्रतिनिधी मनोज तळेकर यांनी. आणि आपले सोसायटी सदस्य, सोसायटी कोण आहे ना आपले, एकत्र राहून सगळ्यांनी एकमेकाला चांगला मान देऊन तो काम करायचे आहे आपल्याला. नाहीतर ते ग्राम सुरक्षा दलाचे आहेत, त्यांनीच ते करावं. सरपंच यांनी का बॉडीने काय करायचं नाही असं काय, तर बॉडीने त्यांना प्रोत्साहित करायचं, आपण पण त्याच्यात सहभागी व्हायचं. आपण एक दिवस सोसायटीचे जे काही मेंबर असतात त्यांनी पण एक दिवस त्यांना सहभाग द्यायचा. काय होतं, सगळ्यांचं म्हणून जर कम्युनिकेशन झालं तर चांगल्या प्रकारे आपल्या गावातली चोरी, जे बाहेरचे लोक येणार आहेत त्यांना टोकता येईल. कारण आपल्याकडं असं काही प्रकार घडणार नाही. इतर ठिकाणी बघा, सोने चांदीचे ह्याचे बरेचसे घर कोरले जातात, कोणीही को येत नाही, काय नाही, मदत पण मिळत नाही. शेजारी आहे, चौक आहे, चौकला नाही, त्यामुळं अडचणी निर्माण होतात. एकाच्या घर फुटलं म्हणजे सगळ्या फुटल्यासारखे, आज त्याचं उद्या दुसऱ्याचं असंच वाढत जात आहे. ते वाढायला नाही पाहिजे. तर आपण सगळ्यांनी एकत्र राहून शेली, सगळे एकोपा करून शेली, कशा प्रकारे आपल्या गावाचं संरक्षण करता येईल यासाठी ग्राम सुरक्षा दल आहे. या मध्ये जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.